नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तुम्ही माझ्या चॅनलवर कोकणी रानमाणूस म्हणजेच प्रसाद गावडेचा जेव्हा इंटरव्ह्यू झाला त्याचे बिहाइंड द सीन्स बघितले असतील। त्यावेळी मी तुम्हाला असं म्हटलं होतं की मी तिथेच रापण बघायला गेले होते। प्रसादने सुद्धा मला रापणीविषयी खूप छान छान माहिती दिली आहे, त्यामुळे ती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता मी तिथे कशी पोहोचले, ती सगळी मी जी प्रक्रिया पाहिली ती काय होती, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघूयात। चला सुरू करूयात। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला लोकेशन सांगते, कारण बाकी कितीतरी व्हिडिओवर अगं बाई तू नक्की कुठे गेली आहेस हे विचारणारे खूप जण आहेत। तर निवतीला जिथे हॉर्नबिल नेस्ट असा एक रिसॉर्ट कम एक त्यांनी जो प्रोजेक्ट उभारलेला आहे तिथलं हे लोकेशन आहे। आणि तिथे जो हा निवतीचा बीच होता तिकडे हे रापण होत होती आणि तेव्हा मी बघण्यासाठी गेले होते। ॲक्च्युली प्रसादनेच मला सुचवलं होतं। त्या बीचवर गेल्यावर तिथेही अशी मच्छीमारांची बोट लागली होती आणि त्यामध्ये त्या सध्या आता त्यांची सगळी तयारी सुरू आहे आणि बोटमध्ये जे जे सामान ठेवलं जातं नेमकं आता हे काय आहे हे तुम्हाला प्रसाद शेवटपर्यंत जो तुम्ही व्हिडिओ बघितला तर नक्की सांगेल। मी ते व्हिडिओ सगळे जोडले आहेत। पण इथे मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची, तर हे जे बांधतायत ना दोरीने तर ते घट्ट राहावं यासाठी ना त्यांनी जी पद्धत वापरली होती म्हणजे गाठ बांधून झाल्यावर ते त्याला ना त्याच्यावर पाणी ओतायचे, ज्याच्यामुळे काय असतं एखादी गाठ जेव्हा भिजते तेव्हा ती खूप घट्ट बसते। तुम्ही साधा घरीही हा प्रयोग करून बघितलात तरी तुमच्या लक्षात येईल। त्यामुळे ते प्रत्येक गाठ बांधताना 2-3 वेळा त्याच्यावर पाणी ओतायचे आणि मग अशी काठीने ती गोलगोल फिरवायचे। त्याच्यानंतर मग हळूहळू बोट ढकलण्याची सुरुवात झाली होती। आता मी बोलत नाही, ते छान जे बोलतायत ना ते तुम्ही स्वतः बघा। प्रचंड ऊन आणि माझी पण थोडीशी काय म्हणतात अस्ताव्यस्त केस एकदम झालेत। पण हे सगळं बघितल्यावर ना कुठेतरी वाटतं की ह्याला ऐश्वर्य म्हणतात खरंच, म्हणजे निश्चितच ते आपल्यापेक्षा जास्त कष्ट आहेत त्यांचे, पण ते एक समाधान म्हणतात ना निसर्गाच्या सान्निध्यात जगणं। आणि म्हणजे आता मी काही फार शहाणपणा शिकवत नाही आहे कोणालाच, किंवा मी पण इकडून निघून पुन्हा जाऊन कामच करणार आहे, इथे येण्याचं कारणही कामच ठरलं आहे। ही गोष्ट आपणही आपल्या काय म्हणत गरजा भागवण्यासाठी करतो आहे तीच गोष्ट ते सुद्धा करत आहेत, पण त्यामध्ये जे आपल्या लाईफमधलं जे मिसिंग आहे ना ते संभाव इथे मला ते बघायला मिळालं। आणि ती गावाकडे राहण्याचं एक गरजा लिमिटेड आहेत, सीमित म्हणजे गरजा आहेत, पण त्या पूर्ण करताना जो आनंद ह्यातून मिळतो ना तो त्याला तोड नाही आहे। मला जो निर्णय घेता आला देवाच्या दयेने आणि कुठेतरी माझ्यात ती हिंमत आली की एका पॉईंटनंतर मी अशा एखाद्या ठिकाणी स्थायिक होईन आणि तिथून माझं काम करू शकेन तर खरंच मला खूप आवडेल। आता सध्या तरी मला पुन्हा जायचं आहे प्रसादच्या इंटरव्ह्यूच्या ठिकाणी। त्यांनी ते बोट जी आतमध्ये नेली ना तर मला ती प्रोसेस फक्त एकदा सांगशील काय असतं की ही जी रापणीची होडी आहे ही लाकडी होडी असते त्यामुळे तिचं वजन खूप जास्त आहे, त्यामुळे ते ढकलायला साधारण 15-20 माणसं लागतात। ती ढकलून समुद्रामध्ये घेऊन जाण्यासाठी आपण बघतो की ते फ्रिक्शन कमी करण्यासाठी त्यांनी जे वंगण घातले जे काय लुब्रिकेशन घातले हे काजूचं तेल आहे। काजू जो कोकणामध्ये आपण त्याचं जे वरचं जे टर्फल असतं काजू त्याच्याकडे आमच्या भाषेत एक काजियल म्हणतो, तर ते काजूचं तेल लावलं जातं आणि ते जे बुडके ठेवलेले आहेत त्याला म्हणतात ते तराम म्हणतात त्याला, आणि ते बनवलेले असतात मोईच्या लाकडापासून। हेही खूप इम्पॉर्टंट की मोईचं जे लाकूड आहे ते मऊ आहे त्याच्यामुळे त्याच्यावरून जेव्हा ते जाणार त्यावेळेस ते मोईचं लाकूड ते फ्लेक्झिबल असल्यामुळे ते त्याच्यावरून घसरू देणार कडक लाकूड नाही। आणि जी होडी बनलेली आहे ती गुंडल नावाच्या एका कोस्टल ते पण एक कोस्टललाच आढळणार म्हणजे समुद्र किनारपट्टीचं एक गुंडल नावाचं झाड आहे हे या बाजूला हे झाड आहे। तर ह्या झाडापासून ते बनलेलं आहे ती जी होडी आहे त्याला बेंड जो तुम्ही बघताय ज्या होडीला कर्व आला तो बेंड फक्त उंडलीच्या लाकडाला येऊ शकतो दुसऱ्या कुठच्याही लाकडाला नाही। हे प्लास्टिक
जसं आपण एखाद्या लोखंडी वस्तू तापवल्यानंतर जशी बेंड होते तसं कुठलीच लाकूड तापवल्यानंतर बेंड करता येतो आणि ते बेंड झाल्यानंतर थंड झालं की परत तोच आकार घेऊन राहतो. म्हणून तशी ती होडी बनवलेली आहे. ती समुद्र ढकलणार आहे, त्याच्यामध्ये जाळी आहे. ती जाळी टाकण्यासाठी आतमध्ये माणसं जी तुम्ही ढकलणारी माणसं बघतात त्याच्यापैकी कमीत ते 10 माणसं पुन्हा होडीत बसणार आहेत आणि इतर सगळी माणसं किनाऱ्यावर राहणार आहेत. किनाऱ्यावरच्या माणसांकडे एक टोक असणार जाळ्याचं, दुसरं टोक घेऊन 10 माणसं समुद्रात जाणार आहेत. त्या लापणीच्या होडीमध्ये एक तांडेल असणार आहे, जो तांडेल होडीला दिशा द्यायचं काम करणार आहेत. 4 लोक जाळं टाकण्या वळवायचं काम करणार आहेत, 2 माणसं जाळं टाकण्याचं काम करणार आहेत आणि अशी ही जी जाळी मारून आणणार आहेत त्या जाळ्यांना आईन, ज्याला इंग्लिशमध्ये क्रोकोडाईल बार्क ट्री असं म्हणतात, त्या आईन नावाच्या झाडाच्या सालीचा रस काढलेला आहे. तो अशासाठी काढला आहे की ती जाळी समुद्राच्या पाण्यामध्ये जास्त वेळ टिकावी आणि माशांना सुद्धा ती नॅचरलच वाटावी. आणि ते असं पिरवून आणल्याच्या नंतर त्याचं दुसरं टोक घेऊन होडी पुन्हा किनाऱ्याला येणार आहे. ते हाफ सर्कल मारणार आहेत. होडी किनाऱ्याला आलाय की दोन्ही बाजूने सगळे रापणकार म्हणजे साधारणतः 15-20 जण आहेत ते टोकं ओढणार आहेत आणि किनारपट्टीचेच मासे ते फक्त जमा करणार आहेत. त्यांना कुठेही प्रकारच्या जाळ्यात अडकून त्याचं रक्त काढलं जाणार नाही. त्या माशांना अगदी अलगदपणे समुद्र किनाऱ्यावर आणणार आहेत. त्याच्यातही खाण्यायोग्य असलेले मासे सिलेक्ट करूनच बाहेर काढले जाणार. जे मासे आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये नाहीत, फॉर एक्झाम्पल ऑलिव्ह रिडलेसारखे कासव असतील, साप असतील, काही शिंपले असतील, ते पुन्हा समुद्रामध्ये सोडून दिले जाणार आहेत. म्हणून ही एक सस्टेनेबल क्लायमेट फ्रेंडली नॅचरल फिशिंग आहे. खोल समुद्रात जात नाहीत त्याच्यामुळे ते माशांचे ब्रीडिंग सेंटर नष्ट करत नाहीत. तयार झालेला मासा आपोआपच या सीझनमध्ये किनाऱ्याला आलेला असतो खाण्यासाठी, कारण ह्या नद्या खाद्य घेऊन आलेल्या असतात किनाऱ्याला. ते खाद्य खाण्यासाठी तो आलेला असतो, तर तेच मासे पकडले जातात आणि अशा पद्धतीने ही एक पर्यावरणपूरक रापण मासेमारी आहे. या रापणीचं तू मगाशी मेन्शन केलंस काहीतरी म्हणजे हो, UNDP ने ज्या काही जगातल्या सगळ्यात बेस्ट क्लायमेट फ्रेंडली फिशिंग म्हणून ज्यांची गणना केली जाते त्याच्यामध्ये रापणीचा एक टॉप लेवलचा नंबर लागतो. थँक्यू.